नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणजेच सहाय्यक नगर रचनाकार या पदासाठीची एक माहिती सिरीज आपण सुरुवात करतोय. याच्यामध्ये एकदम साध्या साध्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना असंही वाटत असेल की हा काय विषय आहे किंवा हा विषय असतो का किंवा हे आम्हाला माहिती नाही का. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आत्ता ग्रॅज्युएशन करतायत, मग ते आर्किटेक्चरचे असतील, प्लॅनिंगचे असतील, इंजिनिअरिंगचे असतील, सिव्हिल इंजिनिअरिंगचे असतील, तर त्यांना बऱ्याचदा अशा काही पोस्ट असतात हे माहिती नसतं. आणि त्याच विद्यार्थ्यांसाठी हे एकदम शॉर्ट सेशन्स आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर किंवा ATP ज्याला म्हणतो आपण, तर ती परीक्षा कोण देऊ शकतं, ATP कोण होऊ शकतं. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कुठले कुठले विद्यार्थी ह्या परीक्षा देण्यासाठी पात्र होतात याबद्दलचं आपण माहिती देणार आहोत. सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट की ही परीक्षा कोण घेतं, तर MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे आहे ते ही परीक्षा घेत. आणि त्यांच्या मार्फत होणारी ही जी परीक्षा आहे याच्यामध्ये दोन टप्पे असतात. एक आहे तुमचा एक्झामिनेशनचा आणि एक आहे तुमचा मुलाखतीचा टप्पा. तर विद्यार्थी मित्रांनो, कोण ATP होऊ शकतं, तर बघा बिलकुल वेळ न घालवता आपण इथे याचं उत्तर देणार आहोत. लक्षात घ्या, कुठलं डिपार्टमेंट आहे हे, कुठल्या विभागामध्ये ही पोस्ट असते, तर ही पोस्ट असते टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंट, ज्याला नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग असं आपण म्हणतो. आणि या पोस्टचं या पदाचं नाव काय आहे, तर असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणजेच ATP ज्याला आपण सहाय्यक नगर रचनाकार म्हणतो. ओके, तर या विभागातली ही जी पोस्ट आहे या पोस्टसाठी कोण विद्यार्थी पात्र असतात. ओके, तर जे विद्यार्थी BE आहे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, किंवा BTech आहे पण कुठल्या स्ट्रीमला घेऊन, सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे स्थापत्य, सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग किंवा अर्बन अँड रुरल इंजिनिअरिंग जर असेल, तर ते विद्यार्थी इथे पात्र आहेत. BE असाल, BTech असाल. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त डिग्री इन आर्किटेक्चर, जर आर्किटेक्चरचे विद्यार्थी असतील ते पात्र आहेत. और कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा अर्बन प्लॅनिंग, ओके, याच्यासाठीचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा इथे पात्र आहेत, त्यांचं ग्रॅज्युएशन सुद्धा इथे व्हॅलिड आहे. आणि तत्सम जे ग्रॅज्युएशन आहे, इक्वॅलंट ग्रॅज्युएशन आहे, ओके, किंवा रेकग्नाइज युनिव्हर्सिटीचं किंवा इक्वॅलंट क्वालिफिकेशन, तुम्ही पात्र असणार आहात. ओके, परत एकदा विद्यार्थी मित्रांनो सांगतो, हा कम्प्लीट पर्टिक्युलर मागच्या वेळेची 2022 जी एक्झामिनेशन झाली होती त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्येच हे दिलं होतं. कुठले कुठले पात्र आहेत बघा, ही जी पोस्ट आहे या पोस्टसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजेच स्थापत्य, बांधकाम अभियांत्रिकी, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट. ओके, त्याच्या व्यतिरिक्त बघा, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, त्याच्या व्यतिरिक्त जे प्लॅनिंगचे विद्यार्थी आहेत, ओके, जसं COEP मध्ये प्लॅनिंग विभाग आहे टेक्नॉलॉजीशी रिलेटेड, तर प्लॅनिंगचे जे विद्यार्थी आहे म्हणजे नियोजनचे विद्यार्थी आहेत ते पात्र आहेत. तसंच नागरी आणि प्रादेशिक योजना म्हणजेच अर्बन अँड रिजनल प्लॅनिंग या विभागाचे विद्यार्थी सुद्धा पात्र आहेत. किंवा वास्तुशास्त्र म्हणजेच आर्किटेक्चर आणि प्रादेशिक योजना म्हणजेच रिजनल प्लॅनिंग हे विद्यार्थी सुद्धा इथे पात्र आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या ज्या डिग्री आहेत, हे सगळे जे ग्रॅज्युएशन आहेत, हे विद्यार्थी पात्र आहेत ATP या पदासाठी. आता दुसरी गोष्ट की जे विद्यार्थी फ्रेशर्स आहेत ते पात्र आहेत का. ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलाय, मग आर्किटेक्चर असेल, प्लॅनिंग असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, रुरल इंजिनिअरिंग असेल, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग असेल, याच्यामधल्या ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलाय, ज्यांच्याकडे मार्कशीट आहे, ओके, ते सगळे विद्यार्थी इथे काय आहे, पात्र आहेत. म्हणजे फ्रेशर विद्यार्थी पात्र आहेत. कुठलाही अनुभव नसला तरीही तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. परीक्षा कोण घेतं, तर MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बरोबर आहे. पदाचं नाव काय आहे, तर ATP. ओके, आणि फ्रेशर्स हे तिथे इलिजिबल आहेत, पात्र आहेत. ओके, मग काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येऊ शकतात, सर फायनल इयरचे विद्यार्थी पात्र असतील का. विद्यार्थी मित्रांनो, ज्या दिवशी ती ऍडव्हर्टाइजमेंट येते आणि फॉर्म भरायला सुरुवात करावी लागते, त्या दिवशी तुमच्या हातामध्ये ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट किंवा तुमची मार्कशीट असणं आवश्यक आहे. म्हणजे जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत
तेच फक्त इथे पात्र आहेत, फायनल इयरला असणारे विद्यार्थी इथे पात्र नाहीत. ओके, एकदम सिंपल मध्ये मी तुम्हाला सांगितलं. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही जर तयारी करायची असेल, सुरुवात करायची असेल या परीक्षेसाठी, जे फ्रेशर्स आहेत प्लॅनिंग आर्किटेक्चर सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा इक्विव्हॅलेंट इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, तर डेफिनेटली तुम्ही सुरुवात इथनच करा. विद्यार्थी मित्रांनो, हे बेस्ट पीवायक्यू बुक आहे. इथे एटीपीच्या आतापर्यंत झालेल्या 2012 पासूनच्या तर 2022 आता जी लेटेस्ट एक्झाम झाली त्या सगळ्यांच्या प्रश्नपत्रिका, त्याचे आन्सर आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे पुस्तकामध्ये दिलेलं आहे, येते लक्षात. त्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, आताच उपलब्ध झालेला टाउन प्लॅनिंगचा हा एक सेट आहे, हा 4 पुस्तकांचा सेट आहे, बेस्ट सेट आहे हा. कशासाठी? तर एटीपी साठी. 2022 च्या परीक्षेमध्ये जो काही एक्झाम पॅटर्न होता आणि जो काही सिलेबस होता, त्या सिलेबस वरती आधारित 4 पुस्तकांचा हा संच आहे. हा संच तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये टिपिकल जो सिलेबस आहे तो सगळा कव्हर होतो. मग प्लॅनिंगचा असेल, व्हॅल्युएशनचा असेल, एमआरटीपी ऍक्ट्स असतील, किंवा जे नॉन टेक्निकल पार्ट आहेत आरटीआय आरटीएस किंवा करंट अफेअर, हे सगळं खूप चांगल्या पद्धतीने हे मेन्शन केलेलं आहे. एक्सपर्ट फॅकल्टीजनी हे डिझाईन केलेलं आहे, कंटेंट डेव्हलपरनी डिझाईन केलेलं आहे, आणि जे सिलेक्ट झाले 2022 मध्ये 2018 मध्ये त्या विद्यार्थ्यांकडनं, त्या ऍस्पिरंटकडनं, त्या अधिकाऱ्यांकडनं या पर्टिक्युलर संचाचं स्पेसिफिक एक रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हे बेस्ट मटेरियल आहे, क्वालिटी मटेरियल आहे, जे तुम्हाला त्या बॅच च्या पर्टिक्युलर पोस्ट पर्यंत नेऊ शकतं. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्यापैकी फ्रेशर्स असतील, जस्ट पासआउट झालेले असतील आणि तुम्हाला ही बॅच करायची असेल ही पोस्ट मिळवण्यासाठी, तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीच्या बॅचेस पुणे येथे तुम्ही करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिल आर्किटेक्चर टाउन प्लॅनिंग आणि अर्बन प्लॅनिंगचे विद्यार्थी इथे पात्र आहेत. मी परत एकदा सांगतो, जर कुठल्याही बॅचची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर 9699897070 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता, किंवा 788-781-1411 या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. पुण्यामध्ये इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र मारुती चौक, नारायणपेठ पुणे येथे येऊनही तुम्ही या बॅचची माहिती घेऊ शकता. बॅच आता जस्ट सुरू होतीये आणि याच्यामध्ये आता ती विकेंड बॅच आहे. शनिवार, शुक्रवार आणि रविवार 3 दिवस सायंकाळी 4 ते 8 पर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही ही बॅच जॉईन करा आणि एटीपी साठी आजच तयारी करायला लागा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.